नमस्कार, मी सुमित गाडेकर. जनता राज्य प्रस्तुत विश्लेषण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. दर्शको, आज 3 जानेवारी, अर्थातच स्त्रींच्या उद्धारासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य हयातीत घातलंय असे महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आजच्या या पार्श्वभूमीवरती आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाविषयी अधिक माहिती आजच्या या कार्यक्रमातून घेणार आहोत. दर्शको, सावित्रीबाई फुले म्हणजेच फुले दाम्पत्य ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून समाजामध्ये शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी केलेलं धाडस आज कुणीही करू शकत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दर्शको, असं असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मा सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे, समाज कार्य केलेलं आहे, ते आजही आपल्या सर्वांसमोर एक दीपस्तंभासारखं उभं आहे. त्यांनी दाखवलेलं मार्ग, त्या मार्गावरती आपण चालत राहणं, हेच आपण त्यांचे अनुयायी म्हणून आपण त्यांना खरं तर श्रद्धांजली वाहू शकतो आणि आजच्या या त्यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करू शकतो. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्यासोबत शैक्षणिक कार्यातच नव्हे तर सामाजिक कार्यामध्ये देखील आपली भूमिका वटवलेली आहे. 4 भिंतीमध्ये अडकलेली स्त्री, चूल आणि मूल हेच तिचं विश्व होतं. या विश्वातून तिला बाहेर काढण्याचं काम मा सावित्रीने केलं आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यानंतर लहान वयातच ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जे काही काम हाती घेतलं होतं त्या कामामध्ये सावित्रीबाई फुले यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. या फुले दाम्पत्यांची जी सामाजिक कार्य करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते सामाजिक कार्य आजही आपल्यापुढे एक आदर्श म्हणून आहे. आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. सावित्रीबाई ज्योतिराव फुले 3 जानेवारी 1831 रोजी यांचा जन्म झाला. एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि त्या एक कवयित्री देखील होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी असंही मानलं जातं. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून मा सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केलं. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात नव्यांनाच संभ घडून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल असं लेखन केलंय. 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केलं. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचं नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं. 3 जानेवारी 2017 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 186व्या जयंतीनिमित्त गुगल डुडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केलं होतं. सावित्रीबाई फुले यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचं नाव खंडोजी नवसे पाटील होते. 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचं वय 9 वर्षांचं तर ज्योतिरावांचं वय 13 वर्षांचं. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले आणि फुलांच्या व्यवसायावरून त्यांना
फुले हे आडनाव मिळालं. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणं गरजेचं आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे हे सावित्रीबाईंनी ओळखलं होतं. काही क्रूर रूढींनी त्यांनी आळा घातला. बाल जठर विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12-13 वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावं लागे किंवा मग त्यांचं केशवपन करून कुरूप बनवलं जाईल. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणीतरी नराधमाचा शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार. जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. सावित्रीबाईने ते समर्थपणे चालवलं. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंध गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतलं. त्याचं नाव पुढे त्यांनी यशवंत असं ठेवलं. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे आणि त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक समाजोपयोगी कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली आहेत. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा फार मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर 1890 सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले व 52 सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांनी भाषणेही प्रकाशित करण्यात आली. 1896 दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्य आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बाया बाबड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयाश्रय मिळवला. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रामाबाई गायकवाड सारख्या अशा अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिलं. ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती. त्यांनी स्वतःला 2 शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतलं. पहिली अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी या चालवलेल्या संस्थेत होती, तर दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता. त्यांचे प्रशिक्षण पाहता सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या असतील. सावित्रीबाईंची जन्मतारीख म्हणजेच 3 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती पत्नींचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केलं. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने म्हणजेच आपले शिक्षण देण्याचं वृत्त चालूच ठेवलं. त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर 28 सप्टेंबर 2015 सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखवली गेली होती. सावित्री ज्योती ही फुले दाम्पत्यांवरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर 6 जानेवारी 2020 प्रदर्शित होत आहे. ही मालिका दशमी क्रिएशनच्या निर्मिती आहे. सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून ज्योतिराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन यांनी साकारला आहे. मालिकेचं दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचं असून नितीन वैद्य यांचीही निर्मिती आहे. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक आणि विचारवंत हरी नरके यांचं विशेष असं मार्गदर्शन लाभलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने विनम्र अभिवादन.
मी सुमित गाडेकर आता आपला या कार्यक्रमातून निरोप घेतोय. पुन्हा भेटण्यासाठी एका वेगळ्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार.